गुड मॉर्निंग मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. सकाळी सकाळी कडक ऊन पडलं आपल्याकडे, बघू शकता. वारा पण सुटलं थोडंसं. सकाळी सकाळी आपण गाईंना सोयाबीनचा भुसा होता तो खायला टाकला आहे, तर खाता येतं सध्या. आता आज आपल्याला सोयाबीन घेऊन जायची मार्केटला. विंचूर मार्केटला जातो आपण आज, बघू कसं मार्केट आहे विंचूरचं, काय निघतं सोयाबीनचं. जाऊया घेऊन थोडी सोयाबीन, आपली 4-5 क्विंटल भरेल मे बी. जाऊया तिला घेऊन. गावाकडचं वातावरण बघू शकता, हिरवगाळ सर्वत्र आहे इकडं. चला येईल 5-10 मिनिटात गाडी येईल, गाडीत सोयाबीन टाकूया आणि निघूया मार्केटला. सोयाबीनसाठी गाडी आली आपली, ट्राय बन लावून थोडं साडीमध्ये सोयाबीन आपली जाईल भरून जातमध्ये. झाली आपली सोयाबीन भरून, गाडी निघाली बाहेर. जाऊया मग आता विंचूर मार्केटला. चला तर मग जाऊया विंचूर मार्केटला सोयाबीन घेऊन. हे विंचूरचा कांदा मार्केट आणि भुसार मार्केट. आता आपण तर सोयाबीन घेऊन आलो आहे. निलावाला वेळ थोडीशी, निलाव आताच चालू झाला आहे. फोन जाईल आपला निलाव, दाखवतो निलाव पद्धत कशी येतात. आपला सोयाबीनचा निलाव झाला आहे. 5,070 रुपये भाव गेले सोयाबीन. त्याला वजन करून आणि खाली करून देऊ. सोयाबीन खाली करण्यासाठी गाड्यांची गर्दी. आपली सोयाबीन खाली होती आता. चला तर मित्रांनो जाऊया घराकडे. सकाळी आपण 11 वाजेपासून आता मार्केटला आलेलो होतो. आता संध्याकाळचे 4 वाजले. आता इथलं मार्केटचं सर्व काम आवरलं आपलं, निघूया घराकडे. चला तर समोर तो दिसते ते येवलातील नाट्यगृह आहे. मित्रांनो आपण घरी आलो, गाईंनी घास वगैरे खाल्लाय. आता ते पाणी पाजून वरती बांधायचं आहे त्यांना. बघतो आपल्याकडे सर्व गाई. चला यांना पाणी पाजून वरती बांधून देऊ. संध्याकाळची वेळ झाली, त्यांच्या वरती बांधायची वेळ झाली. त्यांना घास वगैरे खाल्लाय त्यांनी, त्यांना बांधून देऊ वरती. चला चला तर मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली, अंधार पडला आपल्याकडे. आता गाईचं दूध काढून घेऊया आणि या ब्लॉगला इथेच थांबूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबत आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा. भेटूया पुढील नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना. आमचे डेलीचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आम्हाला इंस्टाग्राम आयडीवरती फॉलो करा. इंस्टाग्राम आयडी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे. चला तर मग भेटूया पुढील ब्लॉगमध्ये.